काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे आणि शाहू महाराज यांना मानलं नाही, राजेश क्षीरसागरांची टीका. काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे आणि शाहू महाराज यांना मानलं नाही अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. स्वतःच्या अंगावर आलेली उमेदवारी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शाहू महाराजांच्या गळ्यात मारली असल्याचं राजेश क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे. MIM सारख्या जहालवादी पक्षाचा पाठिंबा कोल्हापुरात शाहू महाराजांना मागत पडणार असल्याचं राजेश क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे. ते म्हणाले, भगव्या ध्वजाचे मानकरी असणाऱ्या शाहू महाराजांना आता बाजूला वेगळा झेंडा लावायचा आहे का? समतेचा संदेश देणारे शाहू महाराज जहालवादी लोकांसोबत जाणार का अशी विचारणा केली. काँग्रेसने कधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शाहू महाराज यांना मानलं नसल्याचं म्हणाले. शाहू महाराजांना सन्मानच द्यायचा होता तर त्यांना राज्यसभेवर का घेतलं नाही अशी विचारणा त्यांनी केली. राजेश क्षीरसागर यांनी MIM पाठिंब्यावर आक्षेप घेतल्यानंतर मराठा आंदोलक दिलीप पाटील यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की कोल्हापुरात MIM हिरवी लाट आणण्याचा प्रयत्न असून कोल्हापूरचा बहरमपाडा आणि भिवंडी करायचे आहे, म्हणूनच MIM शाहू महाराज यांना पाठिंबा दिला आहे. MIM हा पूर्ण जातीवादी पक्ष आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. अशा वेळेला छत्रपती शाहूरायांनी संपूर्ण समाजाला समतेची शिकवण दिली. ते महाराजांना काय मग त्यांना झालवादी लोकांना घेऊन जाणार आहेत का? शाहू महाराजांच्याकडे भगवा ध्वज या ह्यानं आपण पाहिलं जातं. भगवा ध्वजाची मानकरी म्हणू किंवा भगव्या ध्वजा ध्वज म्हणून पाहिलं जातं. मग अशा वेळेला मग शेजारी कुठला ध्वज लावावा लागेल? आणि म्हणून MIM सारख्या झालवादी जातीवादी संघटनांचा पाठिंबा हा निश्चितपणे शाहू महाराजांना महाग पडेल असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.